स्पर्धेच्या युगात नारी शक्ती आपलं अस्तित्व ठळकपणे दाखवत आहे. कालची अबला आज सबला झाली आहे, नवे नवे प्रबल झाली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तिने अनेक क्षेत्रात पाठाकार केले आहे, पण यासाठी तिला करावा लागला संघर्ष, सहन करावी लागली बोचरी टीका, पण ती लढली, झुंजली आणि जिंकली सुद्धा. अशाच काही महिलांची संघर्ष गाथा आणि यशोगाथा सांगणारा आमचा एक नवा कार्यक्रम नारी शक्ती जिंदाबाद पाहायला विसरू नका. नमस्कार, लोकहिंदीच्या नारी शक्ती जिंदाबाद या कार्यक्रमात मी धनश्री पाठारे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्या स्टुडिओ मध्ये आल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष रजिता दुपारे. ताई खूप खूप नमस्कार. नमस्कार ताई, आमच्या या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. आणि आपण अधिक वेळ न दवडता आपण लगेचच मुलाखतीला सुरुवात करूयात. ताई, तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल, काय सांगाल त्याबद्दल? कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल बोलायचं झालं तर मी एक सर्वसामान्य घराण्यामध्ये जन्माला आलेली मुलगी आहे. एका खेडेगावामध्ये जन्माला आलेली आहे आणि माझे वडील शेतकरी होते. अच्छा. शेतकरी असून पण खूप हालाकीच्या परिस्थितीमध्ये आम्ही शिक्षण घेतलेलं आणि म्हणजे खूप पावडपेशी करून आम्हा सहा भावंडांना शिकवलं, चांगलं एकंदरीत म्हणजे एकूण टोटली सहा भावंड आले. पण आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे सगळ्यांना उच्च शिक्षित केलं त्यांनी. हा, स्वतः खूप काबाड कष्ट करून आम्हाला खूप उच्च शिक्षित केलं सगळ्यांना. आणि सगळ्यांना म्हणजे सगळ्यांचं आणि म्हणजे आमच्या शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आमचं शिक्षण खूप खडतर अवस्थेमध्ये आम्ही शिक्षण घेतलं. 3-3 किलोमीटर चालत जाऊन आम्ही शिक्षण घेतलं. प्लस 10th मध्ये असताना मी भिवंडी तालुक्यामध्ये महाप म्हणून एक गाव आहे, तर महाप मधून आम्हाला खंबाळ्याला जावं लागायचं शाळेसाठी. मग तेवढा चालत जावं लागायचं, 3 किलोमीटर चालत जायचं चालत जायचं. शिवाय 10th मध्ये असताना क्लास नव्हते आम्हाला. मी आता हे ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं पण एकही क्लास आम्हाला माहिती नाही, विना क्लास नाही. कारण त्यावेळेस विना क्लासचे म्हणजे मीच नाही, माझे भावंड ते पण क्लास आम्हाला माहिती नाही. आता कसं ज्युनियर केजी क्लास चालू, पण आम्ही विना क्लासचे खूप कठीण अवस्थेमध्ये. 10th असताना आम्ही सकाळी शाळेत जायचं, शाळेतून 12 वाजता शाळा सुटली तर घरी यायचं. एक्स्ट्रा क्लास जर असेल तर पुन्हा जायचं, म्हणजे दिवसाला 6 किलोमीटर चालत जायचं चालत यायचं. तुम्ही आज शिक्षण घेतलं, शिक्षण घेऊन शाळेतून आल्यावर घरी आल्यावर घरची कामं पण असायची. घरची कामं म्हणजे मी लाडकीच होती घरची, पण तरी पण करावी लागायची. सगळ्यात लहान त्याच्यामुळे लगेची लाडकी होती, पण करावी लागायची. माझ्या सासरची पार्श्वभूमी सांगायचं तर माझं सासर पण सुशिक्षित फॅमिली आहे. माझे दीर डॉक्टर आहेत, जाऊ आहे डॉक्टर आहेत. माझ्या मिस्टर स्वतः मंत्रालयामध्ये आहेत. आणि एक मीच फक्त अशी आहे का, मला म्हणजे त्यांनी सगळ्यांनी असं का बाबा हो तुला जायचं इंटरेस्ट येते कर, फ्रीडम जे आहे ऍक्च्युली ना मला म्हणजे माझ्या ह्याच्यातच होत. माझ्या कॉलेज लाईफ मध्ये सुद्धा मी निवडणुका लढवलेली आहे. कॉलेज लाईफ मध्ये पण निवडणुका लढवल्या. कॉलेजच्या जेव्हा निवडणूक व्हायच्या ना तिथे त्याबद्दल ऐकायला आम्हाला नक्कीच आवडत, त्याबद्दल काय सांग? हो, मी 12वीला असताना झिडका कॉलेजला, 12वीला असताना आमचं म्हणजे शेलार म्हणून शेलार सर होते आम्हाला गुणसईचे. अच्छा. तर त्यांनी ठरवलं बाबा मॉनिटर निवडायचंय, मग निवडणुका झाल्याच पाहिजे. आता खेड्याच्या मुली कशा लाजपूर, पण माझ्यामध्ये लाजणं हा स्वभाव स्वभावायचा आणि नीड पहिल्यापासून म्हणजे बिंदास जे का असले. कारण कसं माहिती का, आपण चुकायचं नाही आणि आपल्याबद्दल एखाद्या जर चुकत असेल तर आपण त्याला काय करायचं, अन्याय सहन नाही. कारण कसं अन्याय सहन करायचं नाही हा हे माझ्यामध्ये कसं आलं, तर माझा आवडता सब्जेक्ट होतो इतिहास होता. अच्छा. आणि इतिहास शिकवायला घेतलं की माझ्या मुठी ऑटोमॅटिक वळायची, हे पहिल्यापासूनच म्हणजे माझं हे होतं. 8वीला असताना एक 8वीचा किस्सा सांगते मी. 8वीला असताना इतिहास म्हणजे सब्जेक्ट लेक्चर चालू होता आमचा आणि मी पहिल्या बेंचवर बसायची, उंची नाही लागते पहिल्या बेंचवर बसायची, काही मुली मागे बसायच्या. आणि इतिहास म्हणजे मी एकदम सायलेंट मध्ये इतिहास अगदी मनापासून ऐकायची, कारण आवडतं. आमचे सर सुंबे सर म्हणून होते आम्हाला, आणि त्यांचा लेक्चर चालू होता. तर लेक्चर चालू असताना मागे मुली बडबड करत होत्या. सरांना तेच म्हणजे हे झालं का एवढा म्हणजे चांगला विषय मी शिकवतोय मी मागे बोलताय, मग त्यांच्या हातात छडी होती, ते मागे गेले त्या मुलींच्या असं एक एक मारलं त्यांनी. पण तिकडनं येताना त्यांनी माझे एक असं मारलं. माझं कारण असताना मी धाडकन उठली, का कोणाच्या माझ्या मला माझं मला समजलं नाही तर मी का असं केलं का उठली आणि सरांची छडी पकडली आणि हे विचारलं मी त्यांना मला का मारलं. तर म्हणे तू बोलत होती,
म्हटलं मला मी पहिल्या बेंचवर बसते आणि माझा हा आवडता विषय मला घरी बोलताना नाही बोलत नव्हती पण मी मुद्दा मारला. नंतर मग त्यांनी मी जरा बोलायला लागले ना म्हणून त्यांनी नाही म्हणजे मी मुद्दा मारला लाडाने मारली. म्हटलं सर असं नाही हा विषय मी एवढा सिरियसली तुम्हाला माहिती हा विषय मी एवढा सिरियसली ऐकते आणि एवढं मनापासून हे करते आणि तुम्ही मला मारलं का म्हणजे असं तिथनं मला ते अन्याय आपल्यावर झाला नाही तो सहन करायचं नाही. बरोबर तिथलं ते असं म्हणजे हे अंगवळणी पडले का अन्याय सहन करायचंच नाही आणि समोरच्यावर एखादा अन्याय होत असेल ना तर ते पण मला भगवत भगवत नाही. बरोबर मग तुमचं असं म्हणायला हरकत नाही का की तुमचा राजकीय वारसा हा माहेरपासून आणि सासरी पण म्हणजे सासरची लोक पण म्हणजे आपल्याला म्हणजे चांगलं सहकार्य सहकार्य आता पण त्यांचं सहकार्य आहे बऱ्यापैकी. म्हणजे मग एकंदरीतच हा बायकोड जे आहे तो तुम्हाला माहेर ताई तुम्ही आता राष्ट्रवादी मध्ये आहात महिला तालुका अध्यक्ष आहेत तर मग तुम्ही राष्ट्रवादी पक्षाची का निवड केली. राष्ट्रवादी पक्षाची निवड करण्यामागचं कारण असं की मी ह्याच्या अगोदर राष्ट्रवादी पक्षामध्ये येण्याच्या अगोदर शिवसेनेमध्ये काम करायची. शिवसेनेमध्ये मी जे पण काम करायचे ना तर त्या कामाची म्हणजे अगदी खूप तनमन धनाने काम करायची झोपून देऊन काम करायची पण माझ्या कामाची ह्या लोकांनी कदर नाही करत आणि ह्याच्यासाठी मी हे जे बोलली आता माझ्या कामाची कदर नाही करत हा दोष मी वरिष्ठांना नाही वरिष्ठांना लावणार. गाव पातळीवर जे पण राजकारण करत होते म्हणजे हे जे धोका देणं याला वाटतं धोका देणं तर बाबा तुम्ही मला तिकीट पण देताय आणि माझ्याशी गद्दारी करताय हे मग कुठेतरी पटत नव्हतं कारण पहिल्यापासून अन्याय सहन करायचं नाही. बाळासाहेबांचे ब्रीज वाक्य होते का अन्याय सहन करायचं नाही आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण त्या पक्षामध्ये होतो शिवसेनेमध्ये होतो आणि आपल्यावर जर अन्याय होतो तर मग तिथे राहण्यात अर्थ काय. कारण 2 वेळा मी निवडणुका लढवल्या 2007 एक निवडणूक लढवली ग्रामपंचायत रासनगडची तर तिथे पण मी केवळ फक्त 3 मतांसाठी पडली. म्हणजे माझ्या मागे कोणतरी म्हणजे सपोर्ट करताय का केवळ 3 मतं म्हणजे नती आहे ना तोंडात आलेला घास काढले होतं. त्यानंतर मी 2012 जी निवडणूक लढली तिथे पण केवळ फक्त 7 मतांसाठी पडली म्हणजे जवळ येऊन हा असं म्हणजे कसं आणि ऍक्च्युली माझं एक हे आहे की मी ज्या वार्डमध्ये उभी राहते ना तर कोणत्या एका पक्षामध्ये हिंमत नव्हती माझ्या मला पाडण्याची कोणत्या एका पक्षामध्ये हिंमत नव्हती त्याच्यामुळे माझ्याच पक्षाचे काही अपक्ष करायचे काही दुसऱ्या पक्षामध्ये त्यांना उमेदवारी देऊन तिथं उभी करायची आणि माझी शीट पाडायची अशी अवस्था. म्हणजे एकंदरीतच राजकारण जे आपण म्हणतो ते तुमच्या बाबतीत झालं म्हणून बाळासाहेब ठाकरेंचे जे वक्ते होते का 80% समाजकारक आणि 20% राजकारण हे तिथे मला बघायलाच नाही मिळालं. म्हटलं हे काय नाही त्यांच्या तत्वाने जर चालत नाहीये तर इथे थांबण्यात अर्थच नाहीये. बरोबर आहे म्हणून मग मी थोडे दिवस थांबली काही न करता थोडे दिवस थांबली आणि नंतर मग पवारसाहेबांचं वाचण्यात आलं त्यांचं सगळं म्हणजे पटत गेलं पवारसाहेबांचे विचार वगैरे पडले त्याच्यामुळे मग म्हटलं चला आणि कसं महिलांना सन्मान तिथे मिळतो चांगल्यापैकी कारण आता मी जे पण जॉईन झाली ना तर तिथं बघते की महिलांना खूप चांगला सन्मान मिळतो त्याच्यामुळे मग मी राष्ट्रवादी निवडला. आणि मला म्हणजे राजकारण हा माझा सब्जेक्ट नव्हता राजकारण करायचं मला समाजकारण करायचंय आणि म्हणून तुम्ही इथे आलं कुठेही राहून कोणत्याही पक्षामध्ये राहून मला असं समाजकारणच जर करायचं तुम्ही कुठेही राहून करू शकते असे. बरोबर आणि तुम्ही आता आधी शिवसेनेमध्ये होतात आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलात तर मग आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन किती टाइम झाला. 9-10 महिने झाले म्हणजे आता प्रवेश असेल. ओके ताई तुमच्या आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीबद्दल काय सांगा म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी याच्याबद्दल काय सांगा. आतापर्यंतच्या वाटचाळीमध्ये म्हणजे कसं झालं माहिती का मी ज्या म्हणजे वार्डमध्ये उभी राहायची त्या वार्डमध्ये बचत गट हा विषय नव्हता बचत गट हा विषय नव्हता तर मी महिलांना एकत्र केलं महिलांचे बचत गट स्थापन केले आणि काही महिला अशा होत्या म्हणजे बाहेर आलेल्या बाहेर काही महिला अशा होत्या की त्यांना बँकेचे व्यवहार माहिती नव्हते. ओके हा आणि त्या आज पण माझ्या मागे सुद्धा बचत गटांच्या मार्फत तुम्ही त्यांना आणि बचत आणि तिथे एक विशेष का तिथे आमच्या एरियामध्ये सावकारी पद्धत होती म्हणजे 10% पैसे वेगळी द्यायची. अरे बापरे हो असं होत होते हे माझ्या कुठे तर लक्षात आलं म्हटलं हे चुकीचं आहे खूप पिळवणूक होते याच्यामध्ये लोकांची हे चुकीचं आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पण महिलांना एकत्र आणून महिलांची बचत गट तयार केली त्या माध्यमातून मी बचत गट तयार केले म्हणजे एकही महिलेकडे 2-2, 3-3 सगळ्यांना एकत्र आणि त्याला पटवून दिलं तर बचत गटाचा फायदा काय आहे. बचत गट म्हणजे की नुसतं पैशाचा व्यवहार नाही त्याच्यामध्ये कसं महिलांचं एकत्र येते होतं एकमेकीचे विचारांची देवाण घेवाण होती तर सगळ्या महिलांना एकत्र आणलं त्याचे बचत गट तयार केले तर काही महिलांना बँकेचा व्यवहार माहिती नव्हता. पण आज त्या महिला एवढ्या स्ट्रॉंग झाल्या की त्यांच्या जोडीला जर मी कधी बँकेत गेली ना तर मी पुढे जात नाही मी मागे थांबते आणि त्यांचं बघते त्या महिला असं काउंटरवर उभे राहत नाही
समोर डायरेक्ट आतमध्ये जाऊन मॅनेजरशी करताय बोलताय आम्हाला हे करायचं आम्हाला ते करायचं आम्हाला ते करायचं त्यांचं मला हरकत नाही. तर त्यांचं हे जे ऐकून आहे ना हे म्हणजे त्यांची जी प्रगती म्हणजे त्यांनी जे आता हे केले त्याच्यामध्ये जी हिंमत आली ना ते बघून खूप म्हणजे समाधान. आपण जे केले त्याचं काहीतरी म्हणजे आपल्याला बेनिफिट मिळालं आणि खूप मनाला मानसिक समाधान खूप मिळतंय ना. आपल्याला मानसिक समाधान म्हणजे त्याच्यातच आनंद आहे. ताई आपण आतापर्यंत कोणकोणते असे उपक्रम राबवले आहेत? उपक्रम राबवायचं म्हटलं तर मी आता या कोरोनाच्या आपल्या महामारीमध्ये आमच्या आदर्श सोन्यापटी सगळ्या तर त्यांच्या सहकार्याने मास्क बनवणं स्वतः आम्ही मास्क बनवायचो कारण दुसऱ्यांकडनं विकत घेऊन देणं कारण परिस्थिती अशी होती की लोकांचा विश्वास बसवायचा कधी म्हणजे आपण जवळ मास्क विश्वास नसण्यापेक्षा खूप सारी बाहेर आपण बघितली तर हे चालू कोरोनाचा चालू होता आणि त्याच्यावर लोक धंदा करत होते की मास्क सॅनिटायझर स्टार्टिंगला किती महाग होते मास्क महाग घेणार होते. त्याच्यामुळे हा एक खूप छान उपक्रम की तुम्ही स्वतः मास्क म्हणजे दिले स्वतः म्हणजे मी माझ्या जोडीला दोन तीन लेडीज घेतल्या मास्क बनवले आमच्या वाशिमच्या पीएससी मध्ये त्या आशा वर्कर वगैरे त्यांना सगळ्यांना ग्रामपंचायत मध्ये जे कामगार आहेत त्यांना दिले पोलीस स्टेशनला पोलिसांना दिले असं म्हणजे मास्कचं वाटप आम्ही मास्कचं वाटप खूप छान उपक्रम केला ताई तुम्ही ह्या कोरोनाच्या महामारीमध्ये कारण की याची गरज होती. आणि ताई तुम्ही आता राष्ट्रवादी पक्षामध्ये आहात तर ह्या पक्षातले आदर्श कोण काय सांगता? अर्थातच पवार साहेब. पवार बरोबर आहे की तुम्ही त्यांच्याच वाचून वगैरे तुम्ही आता सांगितलं उपभोगाने की त्यांचे विचार ऐकूनच तुम्ही ह्या पक्षामध्ये आला बरोबर. ताई आता तुम्ही सांगितलं की राष्ट्रवादी पक्षातले तुमचे आदर्श शरद पवार साहेब आहेत म्हणून तर आता तालुका पातळीवर किंवा तुम्ही तालुका महिला अध्यक्ष आहेत तर ह्याबद्दल काय सांग म्हणजे इथले शहापूर मधले कोण शहापूर मधले ऍक्च्युली कसं आहे माहितीये का मी या पक्षामध्ये नवीन आहे त्याच्यामुळे असं म्हणजे असं बघता की आपण यांना आदर्श आपल्या विद्याताई वेखंडे आहेत कार्य ह्या लोकांचं कार्य बघूनच म्हणजे असं वाटतं की बाबा नाही आपण म्हणजे ही लोक आपल्याला साथ देऊ शकतो ना आपण त्यांच्या जोडीला काम करू शकतो. ताई आता आमचा हा कार्यक्रम जो आपला आहे नारी शक्ती झिंदाबाद तर नारी शक्तीला जर संधी मिळाली तर त्या संधीचं ती नक्कीच सोनं करू शकते याबद्दल तुमचं मत आहे? हो नक्कीच आपण बघतोय आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे तुम्हीच आहात. आपण बघतोय समाजामध्ये की एखादा संसार चालवायचा झाला तर महिला महिलेच्या हाती जर संसार दिला तर तो संसार बघा अगदी नीटनेटका चालतो कुठे मॅनेज करायचं कसा नवऱ्याने कमवून आणायचं महिलेच्या हातात द्यायचं ती महिला बरोबर कुठे किती लावायचे काय ते बरोबर हे करून मॅनेज करून ना ते करते. तर मला असं वाटतं का हे जे राजकारण आहे ना ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहकार्य म्हणजे यायला पाहिजे जेणेकरून ते आपल्या देशाचा कारभार सांभाळतील आणि उत्तम प्रकारे सांभाळतील. बरोबर. आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुका अध्यक्ष आहेत तर आता जास्त करून महिलांचे जे प्रश्न असतील ते तुमच्याकडे येत असतील तर एखाद्या गरजू महिलेला जर तुमची गरज असेल त्यांना कसा न्याय मिळवून देता तुम्ही? जर एखाद्या गरजू महिलेला जर न्याय मिळवून द्यायचा असेल पण माझं किंवा असा एखादा किस्सा किस्सा सांगायचं झालं तर माझं मेन म्हणजे माझा उद्देश असा आहे का भले ती महिला असो का पुरुष असो पण सत्य तर जाणून घेतल्याशिवाय आपण निर्णय नाही घेऊ शकत. माझं स्वतःच्या मनाला ते पटत नाहीये का बाबा एखादी महिला जर चुकते तर मग ती चुकीचं चुकी एखादा पुरुष जर चुकतोय तर ते पुरुष चुकीच असेल म्हणजे असं का मी बाबा ज्याची बाजू सत्य असेल ना त्याला आणि सत्याची ताई आता जाता जाता खूप सारे तुम्ही गप्पा तर मला खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना तुम्ही दिलीत आणि खूप नवीन नवीन उपक्रम जे बाकीचे कोणी करत नाहीत तुमच्या याच्यानी तुम्ही केल्यात नेतृत्वाखाली केल्यात मध्ये बचत गट असो किंवा मग तुम्ही ते आता कोरोनाच्या महामारीमध्ये तुम्ही हे मास्क बनवले तर खूप छान असे उपक्रम तुम्ही राबवलेत आणि जाता जाता आमच्या महिला वर्गाला काय संदेश द्याल? जाता जाता मी महिला वर्गांना एकच सांगेन की जर आपल्याला आपलं संसार आपण जसं चालवतोय तसं जर आपल्याला आपला देश वाचवायचा असेल देश चालवायचा असेल तर जास्तीत जास्त महिलांनी राजकारणामध्ये यावं या पॉलिटिक्समध्ये यावं आणि आपल्या देशाच्या धुरा ज्या आहेत त्या सांभाळाव्यात आणि ह्या कोरोनाच्या महामारीमध्ये खूप साऱ्या महिलांनी म्हणजे स्वतः जबाबदारी घ्यावी मास्क पाळणं मास्क लावणं आणि जे सरकारचे जे पण पालन करणं जे पण नियम आहे त्या नियमांचं पालन करून आणि महिलेनी स्वतः म्हणजे सक्षम हवं.
ताई खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून, आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि अशाच एका नारीशक्तीची कहाणी घेऊन येणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा लोखिंद वृत्तवाहिनी, साज आमचा आवाज तुमचा. धन्यवाद. धन्यवाद.